नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम। स्थान दर्शन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलंच असेल पंचवटी येथील स्थान दर्शन आणि तेथील सुंदर लीळा। तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चौरंगी विद्यास्थान, आडगाव आणि मौजे सुकणे येथील स्थान दर्शन आणि लीळा। तर मंडळी, वेळ न घालवता आपण चौरंगी विद्यास्थान दर्शन करूयात आणि तेथील लीळा जाणून घेऊयात। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्ध काळात महाराष्ट्रात परिभ्रमण करत असताना पंचवटीहून आडगावला गेले। पण आडगावला जात असताना स्वामींना रस्त्यामध्ये एक पानपोई दिसते। त्या पानपोईच्या बाजूला शेत असतं आणि त्या शेतात स्वामींचं थोड्या वेळासाठी आसन होतं। हीच ती पवित्र जागा आणि याच जागेला आपण चौरंगी विद्यास्थान असं म्हणतो। तर मंडळी, या पाठीमागचं कारण काय? याचं कारण असं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी येथे भक्तजनांना चौरंगीनाथाची लीळा सांगितली होती। तर मंडळी, ती लीळा आता आपण श्रवण करूयात। स्वामी भक्तजनांसहित नाशिकहून आडगावला जात असताना येथे थोड्या वेळासाठी आसनस्थ होतात। आसनस्थ होत असताना स्वामींना या ठिकाणी बोरीच्या झाडाचं खोड दिसतं आणि त्या खोडाला कोंब फुटलेले असतात। एखादं झाड आपण मुळापासून न तोडता त्याला खोडापासून तोडतो तेव्हा कालांतराने एक दोन आठवड्यात त्याला कोंब फुटतात आणि 5-6 वर्षामध्ये ते झाड पूर्णपणे तयार होतं। तर मंडळी, स्वामी बोरीच्या झाडाचं खोड दाखवत भक्तजनांना म्हणतात, कोंब फुटणे हा वृक्षाचा नैसर्गिक गुणधर्म आहे, परंतु मनुष्य देहाला जर हातपाय फुटले तर मग चौरंगाची विद्या झालीच म्हणा। मग बाईसा म्हणतात, बाबा चौरंगाची विद्या म्हणजे काय? मग स्वामी सांगतात, 17 शिंगीच्या तळवटी एक राजा राज्य करत होता। त्याला 2 राण्या असतात। थोरल्या राणीला स्वरूपवान मुलगा असतो, म्हणजेच दिसायला सुंदर, देखणा आणि कुमार वयात आलेला। एक दिवशी राजा शिकारीला जातो, परंतु ढाकल्या राणीच्या मनात त्या मुलाबद्दल विषय वासनेचा विकल्प येतो। तो बिचारा त्याच्या महालात झोपलेला असतो। ढाकली राणी त्या वासनेने त्याच्या जवळ जाते आणि त्याच्याशी या विषयाबद्दल बोलते आणि त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करते। मग तो मुलगा तिला म्हणतो, जशी ती माझी आई आहे ना, तशी तू पण माझी आई आहेस आणि माझ्याकडून हे कृत्य होणार नाही ग। आणि असा नकार देऊन तो निघून जातो। त्याने नकार दिल्यामुळे तिला राग येतो, तिचा अहंकार जागा होतो। मग ती स्वतःच्या हाताने अंगावर ओरखडे ओढते आणि तिथेच शेजारी जाऊन झोपते। राजा शिकारी करून आल्यावर महालात जातो आणि राणीला तिथे बघून आश्चर्यचकित होतो। मग तो राणीला विचारतो, तू इथे का झोपली आहेस? पण ती काहीच बोलत नाही। राजा पुन्हा विचारतो, तू का बोलत नाहीस? काय झालं ते सांग। मग राणीने अंगावर झालेल्या जखमा, फाटलेले कपडे राजाला दाखवले आणि म्हणाली, ही माझी दैना तुमच्या मुलानेच केली आहे। राजाला प्रचंड राग येतो आणि राजा त्या रागाच्याच भरात तत्काळ सभा भरवतो आणि त्या सभेमध्ये स्वतःच्या मुलाला, आपल्या नातेवाईकांना आणि सभेतील विद्वान, पंडित, ब्राह्मण अशा सर्वांना बोलवतो आणि कशाचाही तर्कवितर्क न लावता, खरे खोटं न करता राजा सभेत बोलतो, आईसोबत ज्या वेळेस असे कृत्य घडले जाते त्यावेळेस त्याला काय शिक्षा द्यावी। सभेतील विद्वान लोक म्हणतात, या घृणास्पद कृत्य करणाऱ्याला, म्हणजेच त्या मुलाचा चौरंगी करावा, चौरंगी म्हणजे त्याचे हातपाय तोडावे। मग त्या मुलाला गावाबाहेर जाऊन त्याचे हातपाय कापले जातात आणि त्याला तेथेच टाकून दिले जाते। थोड्या वेळाने त्याच रस्त्याने मच्छिंद्रनाथ जात असतात, नाथपंथामधील एक, आणि त्या मुलाची ही अवस्था बघताच ते त्याला विचारतात, मुला हे असं कसं झालं? मग त्या मुलाने घडलेला सर्व प्रकार सांगितला। मग मच्छिंद्रनाथाने त्या मुलाला उचलून घेतलं आणि शिळेच्या एका कपारीत ठेवलं आणि त्याला सांगतात, या शिळेकडे पाहत बस आणि जर या शिळेकडे तू दुर्लक्ष केलं तर ही शिळा तुझ्या अंगावर पडेल, असं सांगून ते निघून जातात
आणि आजूबाजूला गाई सरणारे गोपाळ असतात. त्या गोपाळांना मच्छिंद्रनाथ म्हणतात. जेव्हा जेव्हा तुम्ही शिदोरी सोडाल त्यावेळेस त्या मुलाच्या तोंडात करवंदाचा रस पिळा, असं सांगून मच्छिंद्रनाथ निघून जातात. अशी ही प्रक्रिया 12 वर्ष चालते आणि चक्क 12 वर्षानंतर त्याला हातपाय येतात आणि नंतर तो मुलगा तेथून निघून जातो आणि चौरंगी सिद्ध साधक तो चौरंगी नाथ झाला, अशी लीळा स्वामींनी भक्तजनांना सांगितली. मग स्वामी बाईसांना म्हणाले, बाई येथे आसन करा, बाबा येथे जवळपास पाणी नाही. मग स्वामी उपाध्यांना म्हणतात, उपाध्य माठ भरून पाणी आणा. उपाध्य जातात, चौकडे फिरून येतात, पण उपाध्यांना कुठेच पाणी मिळत नाही. उपाध्य स्वामींकडे आले आणि स्वामींना सांगतात, जीजी कुठेच पाणी नाही. मग स्वामी म्हणतात, तुम्ही असे असे जा, तिथे पाणी असेल. स्वामींनी सांगितलेल्या मार्गाने उपाध्य गेले तर तिथे खरंच सरोवर पाण्याने भरलेला होता. उपाध्यांना आश्चर्य वाटते. उपाध्यांनी मठात पाणी भरून घेतले आणि म्हणतात, कसे असे आहेत आमचे स्वामी, ईश्वरत्व प्रकट न करता सरोवरामध्ये पाणी आणले. मग स्वामींचे चरणशरण झाले, गुळळा झाला, पूजा अवसर झाला. मग स्वामी बाईसांना म्हणतात, साळिका आणा. साळिका म्हणजे, साळिका म्हणजे लिंबाची काडी. पूर्वी दात घासण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जायचा आणि बाईसा स्वामींना दररोज ते दात स्वच्छ करण्यासाठी देत असत. मग स्वामी म्हणतात, ओली म्हणून तोडी मोडं न करती, म्हणजे त्यामध्ये जीव असतो म्हणून त्या झाडाची काडी मोडत नाही. मग मी सांगतो म्हणून ती तुम्हाला आणावीच लागेल. तुम्ही तिथे गोल फिराल पण ती तुम्हाला आणावीच लागेल. मग स्वामी आणि भक्तजन आडगावला जाण्यासाठी निघून जातात. गावाच्या वेशीजवळ येतात स्वामी उपासनीला म्हणतात, बटिका तुम्ही पुढील गावा जा, तेथे भिक्षा करा, मी तुम्हाला उद्या दर्शन देईल. उपासीन स्वामींचं दर्शन घेऊन रुद्रपूरला जातात. मग स्वामींनी आडगावला एक दिवस वास्तव केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजा अवसर झाल्यावर स्वामी आडगावहून निघाले. तर मंडळी, आदल्या दिवशी स्वामींनी उपासनाला रुद्रपूरला पाठवले होते. मग स्वामी रस्त्याने चालत असताना भक्तजनांनी त्यांना पाहिले, कोणाला, उपासनीला, आणि त्यांना विचारले, हे काय तुम्हाला तर रुद्रपुराचे पाठवले होते ना. तेव्हा उपासनीया म्हणतात, हा काय रस्ता तुमचा आहे का, आणि स्वामींच्या पुढे धनुष्यकृती आकारत उभे राहतात. मग बाईसा म्हणतात, बाबा याला संभवाची विद्या प्राप्त झाली आहे का. स्वामी म्हणतात, संभवाची विद्या, संभवाची विद्या असती तर आत्मत्वे पाहिले असते. ही अनुवातील विद्येमधील सहुस्थानातील देवतेच्या विद्येची स्थिती म्हणा, म्हणजेच अनवविद्येचा एक अंधुक किरण. मग स्वामी उपासनीला भुवेने इशारा करून पुढे चालण्यास सांगतात, परंतु उपासीन स्वामींच्या मागूनच चालतात आणि काही अंतरावर पुढे गेल्यावर पुन्हा स्वामींसमोर धनुष्यकृती आकारात उभे राहतात. पुन्हा स्वामी भुवेने इशारा करत त्यांना पुढे चालण्यास सांगतात. मग पुन्हा ते स्वामींच्या मागूनच चालतात आणि जिथे त्यांनी वस्त्र फेडली होती तिथे ते येतात आणि ते वस्त्र ते परिधान करतात आणि तेव्हा त्यांची ती स्थिती नष्ट होते. मग ते स्वामींजवळ आले, स्वामींना दंडवत घातले, स्वामींच्या श्री चरणा लागले आणि मग स्वामी त्यांना म्हणतात, हे काय गा तुमते रुद्रपुरा पाठवले होते की. मग तेही म्हणतले, हे नव्हे आता जात असे, म्हणजेच आता आम्ही इथून जात आहोत. मग उपासन रुद्रपुराकडे जायला निघतात. मग स्वामी आणि भक्तजन सुकेने गावाजवळ पोचतात. येथे स्वामींनी आदित्याच्या देवळात एक रात्र वास्तव केले आणि दुसऱ्या दिवशी स्वामी येथून निफाडला गेले. Thank you.
तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला येथील स्थान दर्शन आणि लीळा हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। तर मंडळी, भेटूया पुढील भागात, आणि पुढील भागात आपण पाहणार आहोत निफाड येथील स्थान दर्शन आणि लीळा। तोपर्यंत मंडळी, तुम्ही हसत खेळत मजेत राहा आणि स्वामींचं मुखात नाम घ्या। दंडवत प्रणाम।